वेलकम, मी शुभांगी। शुभच कुकिंग अड्डा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सरबत शेक्स अँड सोडा प्रेमिक्सच्या सिरीजला आपण सुरुवात केली होती, त्या सिरीजचा हा सहावा आणि शेवटचा पार्ट आहे। तुम्ही पाच पार्टला मला खूप छान प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। आता आपण आज शेवटचा पार्ट बघत आहोत, तो आहे शेक्स प्रेमिक्सचा। पण त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनच्या बटनला नक्की क्लिक करा। चला तर मग स्टार्ट करूयात आपण सरबत प्रीमिक्स मधला शेवटचा पार्ट शेक्सचा। आता आपण बटरस्कॉच सरबत बनवणार आहोत, पण हा याचा आपल्याला मिल्कशेक बनवायचा आहे, म्हणजे शेकमध्ये आपण प्रीमिक्स कन्व्हर्ट करणार आहोत। ओके, त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघा, हे आहे 100 ग्रॅम साखर। नेहमीप्रमाणे मी मिक्सरला लावून घेते। ओके, आता याच्यामध्ये मी घालते ग्लुकोज पावडर 2 टेबलस्पून, मीठ आहे हे 1/8 टीस्पून, यह है मिल्क पाउडर 1/4 कप म्हणजे पाव कप, आणि याच्यामध्ये मी घालती है बटरस्कॉच इमल्शन, सॉरी याच्यामध्ये मी घालते बटरस्कॉच इसेन्स। इमल्शन असेल तर 1/2 टीस्पून, इथे माझ्याकडे इसेन्स आहे म्हणून मी घालते 1/8 टीस्पून। यातच मी घालती आहे 1/8 टीस्पून लेमन येलो कलर। पुन्हा एकदा मी हे मिक्सरला लावून घेते। आपला प्रीमिक्स रेडी झालेला आहे। इथे मी 1 टेबलस्पून ही पावडर घालून घेते ग्लास मध्ये, त्यात मी हे थंड दूध घालते आहे। मिक्स केलं की आपला है बटरस्कॉच सरबत किंवा बटरस्कॉच शेक आपलं रेडी होईल। रेडी झालेला आहे बटरस्कॉच बटरस्कॉच शेक। आपल्याला हवं असेल तर तुम्ही मिक्सरला एकदा फिरवून घेतलं तरीही चालेल, खूप छान आणि मस्त लागतो हा। आणि जर तुम्हाला हे पाण्यातून बनवायचं असेल तर तुम्ही सेम थंड पाण्यामध्ये बनवू शकता। आता आपण पिना कोलाडा सरबत शेक बघणार आहोत, त्याच्यासाठी आपल्याला इथे 100 ग्रॅम मी साखर घेतलेली आहे, ते मिक्सरला मी लावून घेते, बारीक करून घेते। ओके, ह्याच्यामध्ये मी घालून घेते आहे ग्लुकोज पावडर आहे 2 टेबलस्पून, सायट्रिक ऍसिड 1/8 टीस्पून, इथे मी घेते पायनॅपल इसेन्स। पायनॅपल इमल्शन मिळालं तर 1/4 टीस्पून घ्या, पायनॅपल इसेन्स असेल तर 1/8 टीस्पून घ्या। पायनॅपल इसेन्स आहे 1/8 टीस्पून आणि कोकोनट इसेन्स 1/8 टीस्पून। आणि 2 ते 3 थेंब फक्त लेमन येलो कलर घेते, मी जास्त नाही घेते, आणि हे मिक्सरला लावून घेते। आपला पिना कोलाडाच सरबत रेडी झालेला आहे। आता मी एका ग्लासमध्ये
1 टेबलस्पून शेक पावडर घेते, त्याच्यामध्ये मी हे थंड दूध घालून घेते। मिक्सरला तुम्ही एकदा फिरवून घेतला शेक तरीही चालेल। हे झालेलं आहे आपला पिना कोलाडा सरबत शेक रेडी। आता आपण स्ट्रॉबेरी शेक बघणार आहोत, त्याच्यासाठी आपल्याला 100 ग्रॅम साखर लागणार आहे। ती मी मिक्सरला लावून घेते। आता याच्यामध्ये मी मिल्क पावडर घालून घेते 1/4 कप, ग्लुकोज पावडर 2 टेबलस्पून, 1 चिमूट मीठ। हा आहे माझ्याकडे स्ट्रॉबेरी इसेन्स, जर इमल्शन असेल तर 1/2 टीस्पून घाला, इसेन्स असेल तर 1/8 टीस्पून घालून घ्या। आणि हा रेड कलर, 2-3 थेंब घातला मी, जास्त नाही। आणि हे मी मिक्सरला लावून घेते। आपला स्ट्रॉबेरी शेक रेडी झालेला आहे। एका ग्लास मध्ये मी 1 टेबलस्पून पावडर घेते, त्यात थंड दूध घालून घेते, छान मिक्स होते। मिक्सरला लावलं तुम्ही शेक तरीही चालेल, तुम्हाला असंच हवं असेल तर असंही घ्या। हा सरबत तुम्ही पाण्यातूनही घेऊ शकता। आपला स्ट्रॉबेरी शेक रेडी झालेला आहे। हे आपले 3 शेक रेडी झालेले आहेत, बटरस्कॉच प्रीमिक्स, स्ट्रॉबेरी प्रीमिक्स आणि आहे पिना कोलाडा प्रीमिक्स। ह्याच्यापासून आपण हे 3 शेक बनवलेले आहेत। तर काय मग कसे वाटले आजचे शेक्स? नक्कीच आवडले असतील। आणि हा आपला वर्कशॉप 6 सेशन मधला तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा। तुमचे काही सजेशन असतील तर तेही आम्हाला सांगा। आणि तोपर्यंत पाहत रहा शुभच कुकिंग अड्डा। पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की क्लिक करा। चला तर मग पुन्हा अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा आपण भेटूयात। तुम्ही साथ दिलीत तर पुन्हा असेच वर्कशॉप आपण घेत जाऊयात। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या स्वतःची आणि कुटुंबाची।